नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवडची बित्तम बातमी. एक नजर हेडलाईन्सवर. लोणावळा येथील रेल्वे ट्रॅकवर दोन रेल्वे एकाच पटरीवर, रेल्वे कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा. पुणे महानगरपालिकेचे सायकल उपक्रम बंद, लोकांचा विशेष प्रतिसाद नाही. शाळेतील वर्दीसाठी चालणारे वाहनांवर बंदी, न्यायालयाचा निर्णय. आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, चार ठार, दोन जखमी. डेक्कन क्वीन आणि लोकल ट्रेन ह्या अवघ्या काही मिनिटांवरच येऊन थांबल्याचं प्रवाशांनी निदर्शनास आणलंय. यामुळे दोन्ही रेल्वेतील प्रवाशांना मोठा धक्का बसलाय. पुणे मुंबई लोहमार्गावर सकाळी लोणावळ्याच्या अलीकडे मळवली स्टेशनच्या नजीक रुळाला तडे गेल्याने पुणे लोणावळा लोकल थांबली असता त्याच रूटवर असणारी डेक्कन क्वीन ही अगदी लोकलच्या जवळ येऊन थांबली. रेल्वे कर्मचारी यांचा हलगर्जीपणा यातून दिसून आला. जोपर्यंत त्याच रूटवरील गाडी सिग्नल तोडून क्रॉस होत नाही तोपर्यंत दुसऱ्या गाडीला हिरवा कंदील दाखवला कसा, हा प्रश्न उपस्थित होतोय. ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलमुळे पुणे लोणावळा लोकल स्टॉप झाली. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाने रूळ दुरुस्तीचे काम चालू असल्याचे सांगितले. काही दुर्घटना होणार नाही याची काळजी घेतली होती असंही सांगितलं. याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारला असता त्यांनी हे हलगर्जीपणामुळे घडल्याचं नसल्याचं सांगितलं. हा ऑटोमॅटिक ब्लॉकचा सिग्नलचा भाग असल्याचे सांगितले. ग्रीन पुणे, क्लीन पुणे यासाठी महानगरपालिकेने शहरामध्ये स्थानिक प्रवास करण्यासाठी काही सायकलींची स्थानके बनवली, पण याला पुणेकरांनी प्रतिसाद दिला नसल्याने ते बंद करण्यात आलंय. पुणे महानगरपालिकेने शहरात सायकली वापरण्याच्या आग्रहास्तव अनेक सायकलींची स्थानके बनवली. काही रुपये भाडे घेऊन आपण पुणे शहरात सायकल कुठल्याही स्थानकातून घेऊन फिरू शकतो, ती दुसऱ्या स्थानकावर सोडूही शकतो. याच्या वापराने सध्या वाढणारी गर्दी तसेच प्रदूषणावर आळा घालू शकतो या विचाराने ही योजना चालू केली होती. पण पुणेकरांचा याला विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याने उपक्रम बंद करावे लागले. पुणे महानगरपालिकेने खास पुणेकरांसाठी तसेच स्वच्छ पुणे आणि हरित पुणे यासाठी एक सायकलीचा प्रोजेक्ट राबवला होता, पण आपण पाहू शकतो की एकही सायकल सध्या इथे दिसत नाही आहे. तर तरुणांचं नेमकं म्हणणं काय आणि त्यांना त्याचा किती लाभ घेता आला आहे हे आपण जाणून घेऊया. आणि मी चाकण येथे राहतो, पण काही कामानिमित्ताने मी पुण्यात येत असतो. पण बऱ्याच वर्षापासून माझ्या जवळजवळ 30 वर्षापासून माझा पुण्याशी संबंध आहे. माझं एज्युकेशन पुण्यामध्येच झालेलं आहे. ते कुठे गेले त्याबद्दल काही कल्पना नाही आहे मला, पण जर जवळच्या ठिकाणी खरंच जायचं असेल तर त्या खरंच उपयोगी पडत होत्या आम्हाला. कारण मी इकडनं माझ्या रूमपर्यंत जाईपर्यंत मला त्या म्हणजे बस तिकडे जात नाही रूमपर्यंत, तर सायकल घेऊन जाणं मला थोडंसं इझी व्हायचं. आणि वॉक करत जाण्यापेक्षा सायकलने गेलं तर थोडं टाईम इफिशियंट पण होतं माझ्यासाठी. ते सायकलचा वापर होण्यासाठी सायकल चालवणारे लोक मिळायला पाहिजेत, सायकली तेवढ्या अवेलेबल पाहिजेत. परंतु तेवढं म्हणजे लोकांमध्ये आता तेवढं वेळ नाही आहे लोकांना म्हणजे फास्ट जनरेशन झाले त्यांना, म्हणजे इमिडिएटली काय माहिती सायकलवर चालण्यापेक्षा आपलं तुमच्या गाडी, कार, तुमच्या टू व्हीलर्स त्या इझिली अवेलेबल आहेत. जरी ट्रॅफिक प्रॉब्लेम असला तरी पण ते सायकलीला कोणी शिकतो त्या प्रेफर करत नाही. शाळेतील मुलांसाठी जे रिक्षा आणि व्हॅन वर्दीसाठी कामे करतात त्यांच्या विरोधात न्यायालयाने ती वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. ज्यांच्या गाडीचे नियमानुसार चाचणी केली जाईल, ज्या चालकाला परवाना असेल त्यांनाच शाळेतील मुलांना वाहतूक सेवा देण्यास ग्राह्य धरले जाईल असे न्यायालयाने जाहीर केलंय. ज्या रिक्षा चालकाकडे विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असेल तोच चालक शाळांमध्ये वर्दीची कामे करू शकेल असे नियम न्यायालयाने करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक शाळेमध्ये त्याची स्वतःची चाचणी तसेच RTOचा परवाना असणारी बस असावी, याचा प्रत्येक मुलांना सुरक्षिततेसाठी फायदाच होईल असे न्यायालयाचे म्हणणे आहे. पण काही शाळांमध्ये ह्या सूचनेबद्दल विचार केला जात आहे, कारण कित्येक वर्ष एकाच शाळेत काम करणारे ड्रायव्हर काका मुलांना हवे असतात. याचा विचार सर्व शाळांनी वैयक्तिक स्तरावर करतील असे काही शाळेतील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या जे न्यायालयाने रिक्षा वाहतूक वगैरे बंद करा असं जे एक धोरण अवलंबायचं ठरवलं आहे त्याच्यावर अजून निर्णय मला वाटतं आलेला नाही आहे. परंतु आत्ता आमच्या शाळेमध्ये जी सिस्टीम आहे ती शाळेच्या स्कूल बसेस आहेत, ज्याच्यामध्ये परिवहन समितीचे शिक्षक तिथले पदाधिकारी हे त्याच्यामध्ये आहेत आणि सक्सेसफुली या बसेस रन होतात. बऱ्याच मुली शाळेत ये जा करतात,
पण काही विद्यार्थी वर्ग असा आहे की जो नियमितपणे व्हॅन आणि ऑटो रिक्षामधनं येतो. आता हे जे व्हॅनवाले आहेत हे वर्षानुवर्ष इथे या शाळांच्या मुलींची नेआण करत आहेत आणि एक जबाबदार घटक आहेत. म्हणजे मला अभिमान वाटतो की आजपर्यंत आमच्या शाळेमध्ये कुठलीही घटना वेगळी घडलेली नाही आहे, बसमध्येही नाही आणि ह्या व्हॅन रिक्षांच्या संदर्भातही नाही. तर माझं म्हणणं असं आहे की न्यायालयाने जर हे धोरण बंद करायचं स्वीकारलं तर फक्त एवढंच करून थांबू नये, तर त्याला पर्याय शोधावा. कारण ह्याच्यामध्ये पालकांच्या अडचणी आहेत. जर तुम्ही स्कूल बसची सक्ती केली तर काही भाग पुण्यातले असे आहेत की जिथे बसेस जाऊ शकत नाही आहेत, कारण शाळांमध्ये येणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले आणि वेगवेगळ्या भागातले शहरातले असतात. त्यामुळे पालकांच्या अडचणींचा पण यांनी विचार करावा. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय. टँकरला स्विफ्ट कारने मागून धडक दिली असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे तर अपघातात दोघे गंभीर जखमी झालेत. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात झालाय. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना कामोटेच्या MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सातारा येथून लग्न समारंभ उरकून मुंबईला जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस यासंबंधी अधिक तपास करत आहेत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. दत्त जयंती निमित्त पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. बुधवार दिनांक 4 डिसेंबर दत्त महाराजांसाठी पूना गाडगीळ अँड सन्सचे कार्यकारी संचालक अजितदादा गाडगीळ यांनी साकारलेला सुवर्ण अंगरखा व पितांबर ट्रस्टच्या विश्वस्तांकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. यावेळी संत साहित्य अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर मिलिंद भोई उपस्थित राहणार आहेत. दत्त जयंती सोहळा व सप्तस्वर उत्सवाकरिता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले. नमस्कार. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे 122वा श्री दत्त जयंती उत्सव 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. 1 डिसेंबरपासून हा उत्सव जो साजरा होणार आहे त्याची सुरुवात सुमारे 1,000 दत्तभाविकांच्या तर्फे सामूहिक घोरात कष्टात मंत्राच्या पठनाने ही सुरुवात होणार आहे. दत्त मंदिरासमोर जो उत्सव मंडप आम्ही उभारलेला असतो तिथे हा कार्यक्रम सुरू होत असतो, त्याने या दत्तजयंती उत्सवाची सुरुवात होत असते. या उत्सव मंडपामध्ये दैनंदिनरित्या दुपारी 1 ते रात्री 9:30 विविध प्रकारचे भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात. खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते आणि बऱ्याचशा उदयोन्मुख कलाकारांना हे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ इकोफोक संस्था मुंबई, मोरिया शिक्षण संस्था श्रीधरनगर, चिंचवड व पुणे माध्यमिक शिक्षण सहकारी पतपेढी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे प्राथमिक फेरी पुण्याकरिता दिनांक 12 डिसेंबर आणि पिंपरी चिंचवडकरिता 13 डिसेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड येथे करण्यात येणार आहे. इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंग, शहरीकरण, समस्या व उपाय, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण व वृक्षसंगोपन, स्वच्छ भारत, कचऱ्याचे वर्गीकरण,
यापैकी एका विषयांवर एकांकिका सादर करायची आहे. एकांकिका कालावधी प्रत्येक 25 मिनिट असून 10 ते 15 कलाकारांनी सादर करायचे आहे. आजची मुले ही उद्याची जबाबदार नागरिक आहेत, यामुळे यांच्या मनात निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी आणि त्यांना पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, इकोफोक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 11 वर्ष आपण पुण्यामध्ये ही एनविरो ग्रीन थिएटर फेस्टिवल नावाची ही एक आगळीवेगळी स्पर्धा घेत आलेलो आहोत. ही स्पर्धा महाराष्ट्रभर 7 शहरांमध्ये होते आणि या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे की शाळेतल्या माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संगोपनाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो विषय शाळेतल्या मुलांपर्यंत नेण्याच्या या माध्यमातून आपण हा एक वेगळा उपक्रम करत आलेलो आहोत. ही स्पर्धा यावर्षी पुण्यात 17 डिसेंबर रोजी अंतिम फेरी याची असणार आहे आणि याची प्राथमिक फेरी 12 आणि 13 डिसेंबरला पुण्यामध्ये आणि एक फेरी पिंपरी चिंचवडमध्ये होणार आहे. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भारत विकास परिषदेतर्फे गरजूंना अद्ययावत मॉड्युलर फूड्सचे मोफत वितरण येत्या 3 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भारत विकास परिषदेच्या प्रकल्प राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्ताजी चितळे व विकलांग पुनर्वसन केंद्र प्रमुख श्री विनय खटावकर यांनी दिली. जागतिक अपंग दिनाच्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबर रोजी विकलांग पुनर्वसन केंद्र पाडळे पॅलेस चौक एरंडवणे येथे होणार आहे. भारतात एकूण 14 ठिकाणी अपंग पुनर्वसन केंद्र असून लुधियाना येथील केंद्राला राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आले. 1997 पुण्यामध्ये हे केंद्र सुरू झाले आहे. ते कायमस्वरूपी कार्यरत आहे. पुणे केंद्रामार्फत आजपर्यंत 14,000 अधिक कृत्रिम पाय बसवण्यात आलेत. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रीवर आधारित अनेक सेवा प्रकल्प परिषदेतर्फे राबवले जातात. आणि पुण्यातील भारत विकास परिषदेतर्फे चालवल्या जाणाऱ्या विकलांग पुनर्वसन केंद्राचं काम सुरुवातीपासून माझ्याकडे आहे. ह्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने आमच्या पुण्यातल्या विकलांग पुनर्वसन केंद्रावर गरजू अपंगांसाठी आम्ही एक मोफत जयपूर फूड शिबिर आयोजित केलं आहे. त्याच्यामध्ये अद्ययावत पद्धतीचा मॉड्युलर फूड नावाचा एक मॉडेल आहे, तर तो आम्ही मोफत देणार आहोत. कारण आमच्या केंद्रामध्ये नेहमीच कुठल्याही अपंगाला मोफत जयपूर फूड दिला जातो आणि यापुढे हा जो मॉड्युलर फूड आहे हा कितीही महाग असला तरी आम्ही तोही मोफत देणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी हात गमावलेत त्यांना कृत्रिम हातही देण्यात येईल. ह्या आमच्या उपक्रमाला जी प्रसिद्ध L&T नावाची कंपनी आहे तिने पूर्णपणे आर्थिक पाठबळ दिलेलं आहे. त्या कंपनीचे श्री त्यागी साहेब आज इथे उपस्थित आहेत. आमच्या विकलांग पुनर्वसन केंद्राचे प्रमुख श्री खटावकर साहेब उपस्थित आहेत आणि जास्तीत जास्त अपंगांनी 3 डिसेंबरला यावं आणि ज्यांचं त्या दिवशी काम होणार नाही त्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही बोलवलं आहे. कारण 3 डिसेंबर या दिवशी आम्ही जास्तीत जास्त मापं आणि मोल्ड प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये मोल्ड घ्यावे लागतात अपंगांचे, ते आम्ही घेणार आहोत. आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ज्याप्रमाणे सांगितलं आहे की दिव्यांग हा शब्द आपण वापरावा, तोही कसा प्रचलित झाला आहे आणि अपंग व्यक्ती दिव्यांगत्वाची त्याची सगळी चेतना बाहेर आल्यावर कसा सहजरित्या हालचाली करू शकतो तेही त्या दिवशी पाहायला मिळेल. व्हाईट डिवाईन इव्हेंट्सच्या वतीने आयोजित द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2019 या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या जेनेट अग्रवाल, रामेश्वरी वैशंपायन आणि 40 गावच्या अभिलाषा जाधव यांनी पटकावलंय. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच पुण्यात झाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात ऑडिशन्स आणि प्राथमिक फेऱ्या घेतल्यानंतर अंतिम स्पर्धेसाठी 23 स्पर्धक निवडण्यात आलेत. यामध्ये मिस, मिसेस आणि इटर्नल ब्युटी या 3 प्रकारात प्रत्येकी 3 स्पर्धक निवडलेत. तरुणींना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दरवर्षी द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2019 या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते असे डॉक्टर पल्लवी प्रसाद यांनी सांगितले. मी द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2019 चे ऑर्गनायझर आहे. हा आमचा सीझन 2 होता. यावेळेसचा जो होता तो डिप्रेशन अवेअरनेससाठी होता. पूर्ण महाराष्ट्रात आम्ही विविध ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ऑडिशन्स घेतले आणि त्यातनं आम्ही 23 कंटेस्टंट निवडून आणले आणि त्यातनं प्रत्येक कॅटेगरीमधून 3-3 ह्या अशा 9 विनर आमच्या झालेल्या आहेत आणि एक आमची जी लास्ट इयरची विनर आहे ती इंटरनॅशनल विनर म्हणून आम्ही तिला घोषित केलेलं आहे. मी गायिका रामेश्वरी वैशंपायन, मिसेस गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र
ह्या कॅटेगरीमध्ये विनर ठरले. माझं नाव अभिलाषा मिलिंद जाधव आणि मी चाळीसगावची आहे. मला मिस गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र मिस कॅटेगरीमध्ये हा जो अवॉर्ड आहे तो मिळाला. मी जॅनेट अग्रवाल मिसेस इटर्नल कॅटेगरी में विनर हूँ. डैडी का सपना था जो अभी नहीं है, मैं 5 साल की थी जब वो गुजर गए, उनका सपना था कि मेरी कोई एक लड़की शायद मॉडलिंग में चली जाए या ऐसा कोई कॉन्टेस्ट में चली जाए. तो मुझे जब मैं जीती तो मुझे ये फीलिंग आया कि मेरे डैडी को बहुत खुशी हुई होगी कि उनकी एक बेटी ने ये कर दिखाया जो मैंने मिस की कैटेगरी में नहीं किया पर मिसेस की कैटेगरी में तो एटलीस्ट कर लिया. माझे नाव कनक माधव विस्पुते. मी हे मिस कॅटेगरी मध्ये फर्स्ट रनर अप आहे. मी मनाली देव बाय प्रोफेशन योग शिक्षिका आणि योगा ब्लॉग रायटर आहे. श्रुतिका पाटील. मी ॲक्च्युली रावेरची आहे, खूप छोट्या शहरातली आहे. माझं नाव कृतिका जोगे आणि मी ICICI प्रुडेन्शियल ICICI बँकमध्ये काम वर्किंग आहे. मी नागपूर इथली आहे, म्हणजे वर्ध्याजवळ वर्ध्याची आहे जी नागपूरच्या जवळ येतात. मी मिस इंटेलिजन्सचा किताब जिंकलेला आणि आता सध्या सेकंड रनर अप. सध्या पुण्यात थंडी वाढली असल्याने लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यांची योग्य ती काळजी कशी घ्यावी, त्यांना कशा प्रकारे स्वच्छता राखावी याबद्दल डॉक्टर आरती किणीकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. थंडीचं प्रमाण पुण्यामध्ये वाढायला लागलेलं आहे. या दिवसामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं की लहान मुलांमध्ये श्वासाचे त्रास वाढायला लागतात. आता बऱ्याच जणांना वाटतं की थंडी वाढली आहे म्हणून सर्दी झाली, खोकला झाला, तर थंडीमुळे न होता थंडीच्या ह्या दिवसांमध्ये व्हायरसेसचं इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. प्रतिकारशक्ती जर कमी असेल किंवा तब्येत चांगली नसेल किंवा कधीकधी इव्हन तब्येत चांगल्या असलेल्या मुलांनाही हे इन्फेक्शन्स होतात. याच्यामध्ये त्यांना सर्दी, खोकला, ताप येणं हे कॉमन असे सिम्पटम्स असतात. मग अशा वेळेस आपण दरवेळेस म्हणतो की गरम कपडे घाला, कानामध्ये नाकात वारं जाणार नाही याची काळजी घ्या. पण हे सगळं चालू असतानाच जर लहान मुलांना खोकला असेल तर हा जे व्हायरस इन्फेक्शन्स असतं ते एका मुलापासून दुसऱ्याला लागू शकतं. मग अशा वेळेस आपल्याला कॉफ एटिकेट्स म्हणतो, म्हणजे खोकला कसा करावा की ज्याच्यामुळे स्वतःलाही त्रास होणार नाही आणि समोरील माणसांनाही त्यांचा त्यात जंतूंचा त्रास होणार नाही. त्याच्यामध्ये खोकला असेल तर तोंडावर हात ठेवणं, रुमालाचा वापर करणं, आणि समजा आपल्या स्वतःच्या हातात आपण खोकलो किंवा सर्दी आहे ती हाताला पुसली तर स्वतःचे हात हे नेहमी स्वच्छ साबणाने पाण्याने धुतले पाहिजेत, जेणेकरून स्वतःलाही इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं आणि दुसऱ्याला लागण होणार नाही. आणि 2 डिसेंबर रोजी ह.ब.प. तन्मयी मेंदळे यांच्या नारदीय कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. 2 डिसेंबर 2019 रोजी पुन्हा गेस्ट हाऊस स्नेह मंच पुणे आयोजित आणि तन्मयी मेंदळे म्हणजे मी स्वतः प्रस्तुत भक्ती काल आणि आज या विषयावर एक कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे पूर्वार्धामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयोस्तुते हा अभंग निरूपणासाठी मी घेणार असून उत्तरार्धामध्ये स्वामी विवेकानंदांचं चरित्र गोष्टीरूपात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नम जोशी हे उपस्थित राहणार असून स्वाती सामक, रामचंद्र भिडे त्याचप्रमाणे बरेच मान्यवरही या कार्यक्रमाला आपली हजेरी लावणार आहेत. हा कार्यक्रमाचे समन्वयक आहेत, या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत अजित कुमठेकर. त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन केलेलं आहे अभय आणि किशोर सरपोतदार यांनी. मला साथीदार लाभलेले आहेत, ते म्हणजे तबल्यावर आहेत पंडित नचिकेत मेहेंदळे, तालभूषण पंडित नचिकेत मेहेंदळे, हार्मोनियमवर आहेत मधुकर मोने आणि तालवाद्य आणि सहगायनाची साथ करणार आहेत दया कुलकर्णी. हा कार्यक्रम 2 डिसेंबर रोजी 5 वाजता पुना गेस्ट हाऊस इथे होणार आहे दगडूशेठ गणपतीजवळ. तर मी सगळ्यांना दिनमानच्या मंचातनं आवाहन करते की सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. रेल्वे कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा. पुणे महानगरपालिकेचे सायकल उपक्रम बंद, लोकांचा विशेष प्रतिसाद नाही. शाळेतील वर्दीसाठी चालणारे वाहनांवर बंदी, न्यायालयाचा निर्णय. आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, 4 ठार, 2 जखमी.
याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.